हरि ओम, मी शिवासिंह सकाराम काटकर, उपासना केंद्र पोरली. मला बापू भक्ती देऊन 15 वर्ष झालेत. वारंवार मला बापूंचे अनुभव खूप आलेत, पण त्यातलाच एक अनुभव मला जुलै महिन्यात आलेला माझ्या आईविषयी मला इथं शेअर करायचा आहे. माझी आईची तब्येत थोडी नाजूक होती. डॉक्टरांना, फॅमिली डॉक्टरांना दाखवलं होतं. सरांनी सांगितलं की त्यांचा बीपी जरा थोडासा हाय आहे, गोळी चेंज करूया, येईल कमी. त्यानंतर गोळी चेंज केली, परत दुसऱ्याशी त्यांना जरा थोडी थोडी चक्कर येत होती. मला वाटलं की बाबा रेग्युलरच्या ह्यांना येत असेल, असू दे म्हणून आम्ही काय एवढं जास्त दुर्लक्ष केलं. तिसऱ्या दिवशी परत त्यांना चक्कर आलं. ज्यावेळेला मी बाहेर कामानिमित्त गेलो, त्यावेळेला त्यांना घरातून फोन आला की आईला चक्कर आली आहे आणि घरी घरी गेलो. बघितलं तर आई मी थोडं थोडं बोलत होती, घाम पूर्ण अंगाला दरदरून आलेला होता, उजव्या साईडला डाव्या साईडला छातीतून कळा चालू झाल्या होत्या आणि बीपी एकदम हाय झालेला होता. त्याला धड बोलता येत नव्हतं. त्यावेळेला डॉक्टर शक्यतो 9 वाजता ओपीडी चालू करतात, मी शक्यतो लवकर उठत नाही. मला घरातल्याने सांगितलं की मला डॉक्टरांना फोन कर. मी पहिल्यांदा काही नाही सुचता बापूंची उदी घेतली. बापूंना सांगितली बापू आईला असं असं बीपी हाय लो हाय झालाय आणि त्यांना तूच आता बघ काय करायचं, कारण एवढ्या लवकर डॉक्टरला डॉक्टर अवेलेबल नसतं. कोल्हापूरला न्यायचं तर कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात जायला, परत वडा बघायला लागणार, गाडी बघायला लागणार, ती वेळेत मिळायला तर बरं. ह्या सगळ्या ह्याच्यात तेवढा वेळ निघून जायला नको आणि वेगळं कारण व्हायला नको, कारण हाच सेम प्रकार आमच्या एका आमच्या गल्लीतच एका चुलतीविषयी झाला होता. तिला आपण डाव्या हातातनं डाव्या छातीतून कळ येत होती आणि 1-2 तासात तिचा मी एक्सपायर झाली होती. मग ती सेम कंडिशन आमच्या आई झाली होती. ते समोर मला प्रकार बघून मलाच घाम आला आणि मी बापूंना सांगितलं बापू आता तूच बघ काय करायचं ते, कारण मला माझी आई माझ्यासाठी महत्वाची आहे. मी त्यांना उदी घेतली, त्याच्यात पूर्ण सगळ्या अंगाला लावली, त्याला पाणी करून प्यायला दिली, चेहऱ्याला पुसली, सगळ्या डोक्याला पुसली आणि डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरना कॉल केला, कधीही डॉक्टर पहिल्या रिंगमध्ये न उचलणार आहे, त्या डॉक्टरने लगेच फोन उचलला. ती सरांना सरांना म्हटलं की असं झालं आणि आईला चक्कर आल्या आणि डाव्याच्या तिथे कळा चालू झाल्यात. डॉक्टर म्हणले की ह्या अटॅक लक्षणं आहेत, तू पटकन कुठेतरी शिफ्ट कर. मी म्हटलं अचानक कुठे मी नाही, एक तर कोल्हापूरशिवाय पर्याय नव्हता मला. मग त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या जवळ 13 किलोमीटर जवळ हॉस्पिटल आहे, आता नवीनच झाले, मी त्यांना फोन करतो, ते अवेलेबल आहेत, तू जा लवकर, सकाळी 7 हा प्रकार घडलेला. मी रिक्षाला फोन केला की बाबा असं झाले, तो पण रिक्षावाला पण शेताला जात्याला नुकताच निघाला होता, म्हणजे बापूनीच मग जणू काय ती नियोजन मोहर घालून ठेवलं होतं की त्याला सांगितलं की बाबा असं आहे आणि आईला न्यायची इमर्जन्सी आहे. तो लगेच आला 5 मिनिटात. मी लगेच आईला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे छातीची पट्टी काढली, प्लस ब्लड चेक केलं, बाकी सगळ्या टेस्ट चालू केल्या. त्यावेळा डॉक्टरने सांगितलं की बाबा छोटासा माइंड अटॅक आलेला होता, दिवसभऱ्या जरासा देखरेखाला ठेवूया, येईल कमी. वाटेने जाताना मी रामारामा गजर चालू ठेवला होता, मी उदी चालू दिलेली होती, आईला बोलते करत होतो, आई सुद्धा बापू 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 करत राहिली होती, कारण आमच्या आईची भक्ती खूप बापूवर आहे. त्यानंतर डॉक्टरांना दाखवलं, दिवसभर डॉक्टरांनी चेक केलं, तर म्हणजे कसे हाय नॉर्मल वगैरे, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांना सांगितलं आता नेऊ काम, 2 दिवस डॉक्टरने आपल्या अंडर ऑब्झर्वेशन ठेवली आणि तिसऱ्या दिवशी दिली. ज्यावेळेला मी घरला आलो तेव्हा डॉक्टरने सांगितलं खरोखर एवढा मोठा अटॅक आलेला आणि मी जी व्यवस्था झाली पटापट ती माझा बापूच करू शकतो, दुसरे कोण करू शकत नाही, यावेळी अंबज्ञ नाथ समिती.